शुभप्रभात बालमित्रांनो, मागील तासिकेने आपण आजचे स्वरचिन्ह म्हणजेच काना आजच्या स्वरचिन्हांचा अभ्यास केला. तर आज आपण शब्द लेखन व वाचन कसे करावयाचे ह्याचा अभ्यास आज करणार आहोत. चला तर मग बालमित्रांनो, आजची दिनांक 17 जुलै 2020 वार शुक्रवार. तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये दिनांक आणि वार लिहा. छानच. तर शब्द लेखन आणि वाचन एक बघा, तुमच्या इथे मराठीच्या वहीमध्ये अशी लाल रेषा आहे, म्हणजे लाल ओळ आहे, त्याच्या इकडे ह्या बाजूला अंक लिहायचा एक म अधिक काना. मागच्या तासिकेला आपण पाहिलं मला काना कोण सांगे, मला काना मा, सला काना सा, मला काना मा, सला काना सा. वाचा पूर्ण शब्द आता मा सा, मला काना मा, सला काना सा, मा सा. सर्वांनी माझ्या सोबत लेखन आणि वाचन करावयाचे आहे. दोन क अधिक आचे स्वरचिन्ह म्हणजे काना, क अधिक आचे स्वरचिन्ह बरोबर का. सर्वांनी माझ्यासोबत म्हणा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा का, कला काना का अधिक स अधिक व, मस आहे तसा तिथे लिहा आणि व. आता आपण पूर्ण शब्द वाचूया. कला काना का स व कासव. तीन सर्वांनी लिहा तीन ग, गवतातला ग अधिक काना म्हणजेच आचे स्वरचिन्ह. गला आचे स्वरचिन्ह दिले की गला काना गा. चला लिहा इथे ग अधिक काना अधिक य, य आहे तसं लिहा इथे सर्वांनी. आता पूर्ण शब्द आपण वाचूया, पूर्ण शब्दाचे आपण वाचन करूया. गला काना गा य गाय. चार स अधिक स, आता बघा इथे स अधिक स आहे, मस आहे तसं तिथे लिहा स, समईतला स अधिक स. अधिक काना पहा, स अधिक स अधिक काना, स ला काना सा. आता पूर्ण पूर्ण शब्दाचे आपण वाचन आणि लेखन करूया. स सा बघा, स स ला काना सा, ससा म्हणा सर्वांनी, ससा शब्दांवरती रेषा द्यायला विसरायचं नाही आणि हा स सा ससा ससा. पाच न अधिक आचे स्वरचिन्ह म्हणजे न ला आचे स्वरचिन्ह दिले की ना, ना अधिक र अधिक ळ, र ळ बघा, न ला काना ना र ळ, ना र ळ नारळ. सहा क अधिक काना, क अधिक काना
ला आचे स्वर चिन्ह दिले की का आणि अधिक न न आहे कसं लिहायचं पुन्हा तो शब्द आपण वाचूया क ला काना का न कान सार ब अधिक कान बला काना बा लिहा सर्वांनी बा ज अधिक काना जला काना जा अधिक र र आहे कसा लिहायचा आता पूर्ण शब्द वाचा ब अधिक काना ब अधिक काना म्हणजेच बला काना बा ज अधिक काना जला काना जा र बा जा र पूर्ण शब्द वाचा बा जा र पुन्हा एकदा ह्या शब्दांचे आपण वाचन करूया मा सा म्हणजेच मासा कासव गाय ससा नारळ कान बाजार तर बालमित्रांनो असेच अजून काही आपण शब्दांचे वाचन करूया आ व ळा आवळा च म चला काना चा चमचा छ ला काना छा न द ला काना दा र पूर्ण शब्द आपण वाचूया छा न दार छानदार क ला काना का व ळ ला काना या का व ळा कावळा आरसा 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 तर बालमित्रांनो आज आपण आ चे स्वर चिन्ह म्हणजेच काना असलेल्या शब्दांचे लेखन आणि वाचन केले तर बालमित्रांनो आता तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये गृहपाठा हे शब्द सर्वांनी लिहा म्हणजे ह्या शब्दांचे सर्वांनी लेखन करा आणि वाचन करा लेखन आणि वाचन करा.